बाईने आता गिरगावतील महाराजाच्या या सभा मंडपाचा बांधकामासाठी आणि उभारणीसाठी हा फंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। मी समस्त गिरगावकरांच्या वतीने त्यांचे फार मनापासून आभार मानतो। आता मी आपले लोकप्रिय खासदार बाईंना विनंती करतो की त्याने आम्हाला संबोधित करावे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। आणि आज हा गिरगावचा महाराजा याचा पाद्यपूजनाला परवा येऊन गेलो होतो, पण आज सौभाग्य आहे, श्रावण महिना आजच सुरू झालाय आणि पहिल्याच दिवशी हे माझ्या मनात खूप वर्ष होतं जेव्हा मी खत्तर गल्लीतल्या गणपतीला शेड दिली, म्हटलं अरे यांचा खर्च याच्यातच किती जात असेल, परमनंट देऊन टाकू एकदा, पण ते देवाची पण इच्छा असावी लागते, पण ती वरती। पण आमच्याकडे आता विद्यमान राजकारणामध्ये आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेल, तो देव दिल्लीत बसलेला असतो, त्यामुळे आमचा 2 वर्ष फंडच बंद झाला, महाराष्ट्रात फंड झालो, दिल्लीत बंद झालेला, तर त्याच्या मनात काय आलं तर आमच्याकडे काय चालतं कोणाच चालेल, आता आला। आणि मग पहिलं ठरवलं की कुठल्या वर्षी बाळाला बोलू, बाळाचा आग्रह तर होताच, म्हणतो बाळा यंदाचा गिरगावचा राजाचा शेड असेल ना हे मी उभी करणार परमनंटली, कायमच्या तुमच्या। आणि म्हणून तो क्षण किंवा तो आनंद आज जेव्हा त्याचा शुभारंभ करत होतो आपण तेव्हा मला तो आनंद मिळत होता, तो सात्विक आनंद आहे। अलीकडे तो हरवलाय, अलीकडे आनंदाच्या पण व्याख्या बदलल्या आणि लोकांना असुरी आनंद फार आवडतो, कुणाचं वाईट झालं की यांना आनंद काय, ते चाणक्य नीती काय आणि कुणासाठी होती ती कळलं पाहिजे, शत्रू कोण हे कळलं पाहिजे ना। राज्य करता म्हणून मला सिंहासनावर बसायचंय म्हणून मी आपल्याच माणसाला मारत सुटतो, अशा पद्धतीचा राज्यकारभार जेव्हा चालतो तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाने सजग व्हावं लागेल, दक्ष व्हावं लागेल, फार बारकाईने लक्ष द्यावं लागेल। तुम्ही आम्हाला निवडून देता तेव्हा मी कुठल्या तरी पक्षाचा प्रतिनिधी आहे म्हणून मला तुम्ही मतदान केलंय, मला निवडून दिलं, मी निवडून देणार तर माझं काहीतरी दायित्व आहे की नाही तुमच्यासोबत, खासदारांचं दायित्वाच्या बाबतीत त्याला कधीतरी नगरपालिकेच्या नगरसेवक सारखं लोक सांगतात हे पाणी नाही आले, ते गटार नाही आले, त्याचं काम नाही, तो देशाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं राजकारण समाजकारणाकडे लक्ष असलं पाहिजे, जे देशाच्या भल्याचं होतंय की नाही, कायदे आलेले देशाच्या भल्याचे आहेत की नाही, जनतेचे आहेत की नाही, हिताचे आहेत की नाही, ते पाहण्याचं काम आहे। हा फंड सुरू झाला अलीकडच्या काळात, काहीतरी बॅरिस्टर नाथपै वगैरे आठवून बघा तेव्हा फंड होता का, मधू दंडवते बॅरिस्टर नाथपै फंड नव्हता, फंड आता आला, आता लोकांना फक्त फंड एवढंच काम, त्यांना वाटतं आपला याला फंडाकडे एवढंच ते काम करा, ते नाही आहे। आणि म्हणून तुमच्याकडनं माझी अपेक्षा अशी आहे की जेव्हा मी सजग राहा म्हणतो तेव्हा तुम्ही चारी बाजूला बघितलं पाहिजे, गणपतीचे कान मोठे आहेत बरं, तुमचाही कान मोठा ठेवा, कोण काय बोलतंय रीड बिटवीन द लाईन्स असं साहेब म्हणायचे, वर्तमानपत्रातली बातमी आली तर रीड बिटवीन द लाईन्स, त्या 2 लाईनमध्ये काय म्हणायचं आहे तुम्हाला। म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन काल परवाकडे झाला पद्धत आणि देशाचे पंतप्रधानांनी जे भाषण केलं ते देशाचे पंतप्रधान होते की भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी होते, ते राजकारणाचं व्यासपीठ नाही आहे। अनेक तुम्ही ट्विटर्स पाहिलेत ना विद्वान, बाकी राजकारण्याने कोणी काय बोललं सोडून द्या आम्ही काय बोलतो, विद्वान म्हणाले की का लाल किल्ल्यावरचं भाषण त्या जागेचा दुरुपयोग केला गेला, त्या सत्तापदाचा दुरुपयोग केला गेला, यातून सतर्क होणार की नाही महाराष्ट्रावर, तर म्हणजे मी परवा अविश्वास ठरावावर जे बोललोय ना ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, युट्यूबवर जा तुम्हाला अभिमान वाटेल, खरंच भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकार आहे का, देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतात आणि तो सगळ्या भ्रष्टाचाराला घेऊन मंत्रीपदं देतात, मी सभागृहात बोलले इथं नाही बोलत आहे, व्यास लोकसभेत बोललो, मला लोकांनी काय मेसेज दिले, व्हॉट अ गट्स यू आर हॅव्हिंग, हू हॅज गिव्हन यू धिस करेज, म्हटलं हू हॅज गिव्हन
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फिअर इन माय माइंड, माझ्या मनात कशाला भीती असायला पाहिजे, सत्य बोलायला कधी घाबरतं का मला? आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव आणला त्याचा कशासाठी आणला? देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा तो एक भाग होता. मी आता तिथे बोललो गिरगावच्या राजाकडे, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. असं पोवाडं जेव्हा गायचं तेव्हा ते कळलं पाहिजे आपल्याला, लग्नाला कशाला जायचंय, उद्याला जायचंय. तुम्ही हा सगळा आनंद लुटा गणपती उत्सवाचा, जरूर लुटा, पण त्या आनंदात वाहून जाऊ नका बरं का. आनंदाचा उपभोग घेताना कुणामुळे आनंद मिळतोय आणि कुणी माझा आनंद हिरावून घेतोय हे ओळखलं पाहिजे. म्हणजे 5 वर्षापूर्वी सिलेंडरचे भाव 450 रुपये होते, तेव्हा सुद्धा जी लोक रस्त्यावरून बसली ती आज 1200 रुपये झाले तरी बाहेर येत नाही. तू आम्हाला असं डबल ढोलकी खेळता येत नाही, आत एक बाहेर एक असं जमत नाही. जे आहे ते समोर, जे पोटात तेच उठात. शिवसेना प्रमुखांचा संस्कार आहे आमच्याकडे, पण मराठी माणसाने सजग राहिलं पाहिजे. साध्या मी मगाशी बोललो, नाना शंकर शेटांचं नाव तुम्हाला स्टेशनला देता येत नाही. तुम्ही आता जी घाणेडी व्हिडिओ फिरवताय, सावरकरांबद्दल सुद्धा लिहितात त्याच्यात. सावरकरांचं हिंदुत्व कळलं का रे तुम्हाला कधी? गाय त्यांनी उपयुक्त पशु म्हणून सांगितलं होतं. नेहरूंना शिवराळ म्हटलं म्हणजे तुम्ही मोठे होता का? पंडित नेहरूंच्या एका म्युझियमला नाव होतं, ते काल बंदून टाकलं. टाइम्स नाव पासून सगळ्यांनी विचारलं, ते हाचे तरी आहे. म्हटलं व्हॉट इज देअर? जेव्हा ते वल्लभभाई पटेलांचं नाव काढून स्वतःचं नाव अहमदाबादच्या स्टेडियमला देतात तेव्हा नेहरूंच्या नावाचं काय मोठं वैशिष्ट्य? ज्या वल्लभभाई पटेलांचा मोठा पुतळा उभारून गौगवा केला त्याच वल्लभभाई पटेलचं नाव तुम्ही काढता नरेंद्र मोदी स्टेडियम लिहितात? ते आणखी नाही, सखो सदोबा पाटलांकडनं घेतलं त्याने, ते जाऊबाई पाठवून घेऊ नका, ते जाऊ द्या. मूळ मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की किती खालच्या पातळीवर जातो तुम्ही. त्या नेहरूंना शिव्या घालताना 10 वर्षात माननीय पंतप्रधानांनी कधीही नेहरूंचं नाव सभागृहात घेतलं नाही. एकदा घेतलं परवा, ते पण कशाला मिझोरामचा आणि हा सगळा उल्लेख करता करता घेतलं. तेही खोटं आहे. ज्यांना मिझोरामबद्दल माहिती नसेल त्यांनी मला विचारून मी माहिती देईन तुम्हाला. केव्हा तरी त्यामुळे असं वाटतं होऊन जाऊ द्या चर्चा, असं जो उद्धवजीने कार्यक्रम घेतलाय ना तो घ्या, मला या सगळ्या तरुणांबरोबर बसता येईल गप्पा येईल. तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देतो तुम्हाला. किती कोणी? नेहरूंनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा कारावास कोणी भोगला तो नेहरूंनी भोगला. नेहरूंनी आपली सारी संपत्ती देशाला दिली आहे. राहुल गांधीकडे हायर केली आलेली संपत्ती नाही बरं का. तुम्ही काय दिलं? तुमचा पितृपक्ष आता येईल नंतर. तो त्या सगळ्या लढाईत पण नव्हता, तो इंग्रजांच्या सोबत होता बरं. ते आज आम्हाला देशातलं देशभक्ती शिकवतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांनी देशासाठी सगळं काही दिलं ते वाईट आहे. किती त्यांची परिस्थिती आज माध्यमं मिळाली तुम्हाला, टीव्ही आलाय, चॅनल आलाय, सोशल मीडिया आलाय, तेव्हा होता. सत्यपाल मलिक तुमच्याबद्दल काय बोलतायत ते पहिलं बघा बरं का, त्यावर मी एकदा येणार आहे केव्हा ते. आय गॉन टू दॅट बुक. ते तुमचे आहेत आमचे नाहीत बरं का. सुब्रमण्यम स्वामी काय बोलतायत तेही बघा. माझी सगळी भाषण युट्यूबवर अवेलेबल आहेत, तुम्ही बघा. मला एवढंच सांगायचं, आम्हाला वेळ कमी मिळतो पण तुमच्याकडनं सतर्कता पाहिजे. काय तुम्हाला मला सांगितलं तरुणांनी सांगावं, आमच्यासाठी मुंबईमध्ये महाराष्ट्रात हा रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांनी कोणी आहे का रे? त्यांच्या प्रेमातला असला तरी हरकत नाही, राग नाही म्हणणार तुझा मी. तो त्यांच्या प्रेमातला असला तरी सांगा बरं, रोजगारासाठी मुंबईत काय दिलं? मुंबई बंदराचा विकास होत नाही बरं का. तिथं मुद्रा त्याचा विकास होतो गुजरातल्या पोर्टचा. जेएनपीटी डबगाईला येली जात आणली जाते, विकास होत नाही. गिरण्यांच्या जमिनी तशाच पडल्या तो पीयूष गोयल हम बेचना चाहते हो, तो देश भी बेचना चाहते हो यार, क्या बात करते हो? क्या नहीं बेचना चाहते हो? मग त्या गिरण्यांच्या जमिनीवर तुम्हाला मी इंडस्ट्री मिनिस्टर होतो तेव्हा मी माझ्याकडती ही रिचार्जन कुडास माझ्याकडे होते अंडर. मी तेव्हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याने आणला होता हॉस्पिटलला. म्हटलं अजिबात त्यांचे जे हॉस्पिटल आहे, मी तिथं आयटी सेंटर उभा करू इच्छितो किंवा आणखीन काही उद्योग करून ज्याच्यातून 550,000 मुलांना रोजगार मिळेल हे माझं स्वप्न होतं.
तुम्ही काय केलं, काय गिरण्यांच्या जमिनीवर उभं केलं का, घरं तर त्यांची उभी केलीत का? भ्रामक. 13.5 कोटी लोकांना मी काय गरिबीमधून वर आणलं, मग 90 कोटी लोक फुकट रेशन का घेत आहेत? जर ते गरिबीतून वर आले तर मध्ये रेशन का फुकट घेत आहेत? असं डबल असतं सगळं. खोटं बोल पण रेटून बोल. ते द ग्रेट होम मिनिस्टर पण बोललेले कलावती, त्या बाईचं भाषणात उल्लेख केला त्यांनी, त्या कलावतीचा. त्या कलावतीला राहुल गांधीने 3 लाख दिले, नंतर 30 लाख दिले, घर बांधून दिलं तिचं. खोटं बोलता. सर्वसामान्य माणसाला काय कळत? उजाला कुठे आहे बरं, उज्ज्वला कुठे आहे बरं? 13.5 कोटी लोकांना मिळत, पण आपलं काय वाटतं मागच्या, अरे तुमच्या गल्लीत नाही मिळालं नाही, कदाचित बाजूच्या खत्तर गल्लीत मिळालं असेल, खत्तर गल्लीला वाटतं तिकडे आणखी निकटवर लिहिलं मिळालं असेल, ह्याला मिळायला कोणाच नाही ना. म्हणून सतर्क व्हा. महाराष्ट्राच्या अस्मितेवरून खेळतायत बरं. कोण खेळतंय? तो अंदर तो बाहेर. ज्याचा महाराष्ट्रावर काय प्रेम आहे तुम्ही समजून घ्या. तुमच्याशी खेळतायत. निदान हे सगळं विसरून जा. आता तरी निदान त्या संतापानं, त्या रागानं उभं राहा. तो राग होता त्या गिरणी कामगारांनी आपले जीव दिले, प्राण अर्पण केले, म्हणून आम्हाला मिळाले मुंबई. त्या मुंबईबद्दलचं एक झिलस आहे त्यांच्यामध्ये. व्यापारी दुःखी आहेत बरं, समजून का? व्यापारी खुश आहेत, पण ते बोलत नाहीत. GST मुळे व्यापारी पण दुःखी आहे, मोठा इंडस्ट्रियलिस्ट पण दुःखी आहे. बोलला तर डायरेक्ट ईडी, बोलला तर CBI, इन्कम टॅक्स. बाबा गप्पर आणि सहन कर, याला लोकशाही म्हणतात का? मग त्या लोकशाहीच्या मुळावर आलोय. त्यातून बाहेर कर विघ्नार्थ्या. त्या विघ्नार्थ्याचं पाद्यभूषण केलं, त्याला ते साकडं घाला की तुला छप्पर सुद्धा आम्ही देणार आहोत. असं नाही आहे, तुझं छप्पर तू करून आमच्याकडनं घेतो जे आमचं भाग्य, असं म्हटलं पाहिजे. हे आमचं भाग्य आहे, म्हणून आम्हालाही छप्पर दे. ते छप्पर आमची लोकशाही वाचवण्याचं दे, ते छप्पर आमचं संविधान वाचवण्याचं दे, ते छप्पर आमच्या महिलांचे जीव वाचवण्याचं दे. काल कल्याणमधल्या 12 वर्षाच्या मुलीला मारलं गेलं. संस्कार हीच चालू आहे एवढे. आम्ही मी मणिपूरला गेलो होतो, त्या महिलांना मी भेटलोय बरं. सगळ्या यातना काय असतात ना, माझं टाइम्स नाऊच्या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला मिळेल क्लिपिंग. मी प्रश्न विचारतो त्यांना, भयानक आहे तो. हिंदुस्थानला कलंक आहे. हिंदुस्थानच्या कलंकावर प्रधानमंत्री बोलत नाही, पंतप्रधान बोलत नाही. 90 दिवस हिंसाचार चालू आहे, अजून थांबलेला नाही. वैर निर्माण केला रोज त्या सोशल मीडियावर, हिंदू मुस्लिम वैर निर्माण करा. मग एका मंडल आयोगाला, मी एकच उदाहरण फक्त देतो, त्या मंडल आयोगाला कोणी विरोध केला? मुसलमान आहे नाही ना? ओबीसीच्या आरक्षणाबद्दल कोण विरोध करतोय? मुसलमान. कोण तुमच्या याला विरोध करतोय? विरोध करणारे तुमच्या सोबत आहे. आणि सुशिक्षित माणसं, मी सुसंस्कृत नाही म्हणणार त्यांना, सुशिक्षित माणसं हे मेसेज फॉरवर्ड करतायत. पितृसंघटनेचे सगळे ते कार्यकर्ते आहेत बरं का? मग ते विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल, भाजप असेल, आणखीन काय काय असेल, विद्यार्थी परिषद असेल, ते फिरवतात. तुझी मनं कलुषित करताय. लोकमान्य टिळकांनी गणपती रस्त्यावर आणला तर तुमची मनं कलुषित करण्यासाठी नाही. तुम्ही एक व्हा आणि देशाचं स्वातंत्र्य मिळवा, त्यासाठी संघर्ष करा, त्यासाठी लढा उभारा. त्यासाठी आत्ता पण असंच आहे, गणपती उत्सवात नाचायला एक होतोय, निवडणुकीसुद्धा एक व्हा रे. आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जाणार करा. नाचताना बरं वाटतं तसं तिथं सुद्धा एक व्हा. आणि मग तुम्हाला मराठीचा स्वाभिमान दाखवला पाहिजे देशाला. हा महाराष्ट्र देशाला दिशा देतो, दिशा देण्याचं काम आपण सर्वजण करूया. त्यासाठी गणराया आम्हाला आशीर्वाद दे. शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे. तू बुद्धिदाता आहेस, सद्बुद्धी दे. बुद्धी बरीच आहे लोकांना, ती भ्रष्ट झाली आहे. ती सद्बुद्धी दे आणि पुण्याचं काम आमच्या हातून करून घे अशी तिला प्रार्थना करतो. मला सन्मानित केल्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा.